सर, नुकत्याच रायगड जिल्ह्यामध्ये 6 नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. 6 नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये 39 जागा राखून राष्ट्रवादी सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे आणि त्याच्यामध्येही तुमच्याकडे आता किती नगरपंचायती लागल्या आहेत आणि किती नगरपंचायतीमध्ये तुम्हाला तडजोड करावी लागेल किंवा इतर पक्षाची अपक्षांची मदत घ्यावी लागेल? खालापूरमध्ये सेना 8, शेकाप 7 आणि राष्ट्रवादी 2 अशा जागा निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका मतदारांनी राष्ट्रवादीकडे सोपवलेली आहे. त्या बाबतीमध्ये स्थानिक कार्यकर्ते आणि नेतृत्व तटकरे साहेब यांच्याबरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. नव्यानं निर्माण झालेली सुधागड पाली ही नगरपंचायत शेतकरी कामगार पक्षाबरोबर आपण आघाडी केली होती. त्या आघाडीला या ठिकाणी 10 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीकडे ही नगरपंचायत आलेली आहे. माणगावमध्ये सर्व विरोधी पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी होती. राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी स्पष्टपणे 8 जागा जिंकलेल्या आहेत. सेनेला 7 जागा मिळालेल्या आहेत आणि 2 जागा काँग्रेसला, 2 जागा इतर पक्षांना मिळालेल्या आहेत. तर त्या बाबतीमध्ये मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे, माणगावकडे लोकांनी पाहिलेलं आहे. म्हसळ्यामध्ये राष्ट्रवादीकडे 13, सेना 2 आणि काँग्रेस 2. म्हसळा ही पूर्णपणे एक अति राष्ट्रवादीकडे आलेली आहे. तळा ही पूर्वी शिवसेनेकडे होती, आता त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे 10 जागा निवडून आलेल्या आहेत. स्वतंत्रपणे ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आलेली आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे 40 नगरसेवक निवडून आले, शिवसेनेचे 35 आलेले आहेत, शेकापचे 11 आलेले आहेत, भाजपचे 6 आलेले आहेत आणि काँग्रेसचे 8 आलेले आहेत. सर्वात जास्त नगरसेवक आणि सर्वात जास्त नगरपालिका जिंकणारा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ठरलेला आहे. जिल्ह्यातल्या मतदारांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे नगरसेवक निवडून आणण्याचं पक्षाचं काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांचंही मनापासून अभिनंदन. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.